राष्ट्रवादीचे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांना मिळाले. मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच ते सातारा जिल्ह्यात आल्यानंतर त्यांचा महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला आहे. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. मंत्री बाळासाहेब पाटील यांनी माझा गेली अनेक वर्षांपासून सहकाराशी संबंध आला आहे, यामुळे जिल्ह्यातील अनेक घटकांची माहिती असल्यामुळे त्यांना यानिमित्ताने न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी स्थापन झाली आहे आणि यामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, सोनियाजी गांधी, उद्धवजी ठाकरे यांनी पुढाकार घेतला आणि कैलासजी चव्हाण साहेबांच्या विचार जिल्ह्यामध्ये हा जिल्हा सातत्यानं पवार साहेबांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि या जिल्ह्यामध्ये मला आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काम करायला संधी दिली आणि त्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, शिवसेना या सर्वांच्या वतीनं आज जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर माझा सत्कार इथं आयोजित केला. ज्या अपेक्षेनं माझ्यावर जबाबदारी दिली आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा निश्चित प्रयत्न राहील आणि जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा माझा निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न राहील. मी अनेक वर्ष सहकाराच्या माध्यमातून काम करतोय आणि त्या माध्यमातून जिल्ह्याच्या अनेक घटकांशी माझा संबंध आला आहे आणि त्या माध्यमातून मी याहीपेक्षा जास्त उमेदवारी देऊन पुढच्या काळामध्ये काम निश्चित करतो. वाटप आज संध्याकाळपर्यंत जाहीर होईल अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी.